राज्याच्या राजकारणामध्ये नव्या ठाकरेंची एंट्री झाली आहे. माहीममधून अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत. मनसेना 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वरळीमध्ये संदीप देशपांडे यांचा सामना आदित्य ठाकरे यांच्याशी होणार आहे. बेलापूरमधून गजानन काळे यांना उमेदवारी मिळालेली आहे. आताची महत्त्वाची बातमी, शिंदेच्या शिवसेनेची उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे आणि तसंच काल मनसेनं सुद्धा आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे. मनसेनं 45 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये माहीमधून अमित ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान या यादीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमित ठाकरे माहीममधून, कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील, संदीप देशपांडे वरळीमधून निवडणूक लढवणार आहेत, गजानन काळे बेलापूरमधून, ठाणे शहरमधून अविनाश जाधव आणि शिरीष सावंत भांडुप पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत, नयन कदम हे मागाठाणेमधून, खडकवासलामधून मयुरेश वांजळे, घाटकोपर पश्चिममधून सुद्धा मनसेचे उमेदवार सध्या जाहीर करण्यात आलेले आहेत, चेंबूरमधून माऊली आणि हडपसरमधून हे सगळे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत.